ही महागाई आधी कमी करा मग बाकीचं बोला. कुठे 1.5 फुटाचा आमदार असतो त्याची जीप 3 फुटाची झाली, तो इतकं बोलतो इतकं बोलतो की अजित दादावर टीका करतात. अरे टीका करायच्या आधी तुमच्या सरकारमध्ये तुम्ही ज्या मतदारसंघात आहात त्या लोकांचे प्रश्न मांडा ना. महागाई तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना नाही आहे का? मग लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायचं, कधी भगवा आणायचा, कधी काय करायचं. आता हा भगवा रंग जो आहे, आम्ही पण हिंदू आहे, आम्ही पूजा केल्याशिवाय घरातनं बाहेर पडत नाही, त्यागाचं प्रतीक आहे. तुम्हाला जर भगवे वस्त्र धारण करायचं, मोठं भलं मोठं कुंकू लावायचं, गुंडागिर्दी करायची आणि त्या गुंड प्रवृत्तीला आम्ही साधू संत म्हणायचं, एवढे मूर्ख नाही. आम्ही संत ज्ञानेश्वरापासून, संत तुकारामपासून संत परंपरा काय आहे ते बघितलेलं आहे. काल आम्ही देहूला होतो, देहूला आम्ही संत तुकाराम महाराजांना नमस्कार केला. तिथे आम्ही बघितलं भव्य मोदींचं पोस्टर लावलेलं आहे, चिपळ्या घेतलेल्या, तुकारामाचा वेश केलेला, गळ्यात तुळशी माळा, तुळशांचे हार घातलेले. अहो हे ढोंग कशासाठी? आम्ही काय ओळखत नाही का? जे 10 लाखाचं सूट घालतात, जे 5 लाखाचं बूट घालतात, जे 5 लाखाचा गॉगल लावतात, त्यांनी संत तुकारामाचा भेषमध्ये लोकांना जर आळंदी देऊच्या लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला. आता जसं वारकरी संप्रदायाच्या नावाने